हास्यास्पद गोष्ट आहे की आपण नावं ठेवायची एखाद्याला आणि नंतर त्याच उपक्रमाची पुन्हा कॉपी करायची. मी सुप्रियाताईंचं फेसबुक वॉल पाहतो, नेत्या आहेत त्या, तेव्हा एक मला गोष्ट लक्षात आली की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुण्यामध्ये नगरसेविका काहीतरी खडकवासला विधानसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सुप्रियाताईंनी लोकांना आवाहन केलेलं आहे की या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्या. तुम्ही गेल्या आठवड्यात पाहिलं असेल की शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमांवरती पिंपरी चिंचवडला कार्यक्रम झाला, सगळीकडे कार्यक्रम होत आहेत आणि हजारो लोक त्या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहेत. मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पोचतात, अगदी पालघरपासून, कोल्हापूरपासून, पुण्यापासून, अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि त्यांना जी काम पाहत आहेत, लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत, शेतकऱ्यांपर्यंत, कामगारांपर्यंत ती योजना पोचवण्याचं काम करतायत, त्यावर हा त्यांच्या कामाचा झपाटा पाहून सुप्रियाताई, अजितदादा आणि इतर जयंत पाटील ही सर्व मंडळी शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमावर टीका करत होते गेल्या आठवड्यात. अरे एकीकडे टीका करता आणि एकीकडे त्याच कार्यक्रमाची कॉपी करता. मुख्यमंत्र्यांचा झपाटा पाहून आम्ही समजू शकतो तुमच्या नाकाला मिरच्या झोंबलेल्या आहेत आणि त्याचीच कॉपी करताय. लोकांना तुम्ही काही दुधखोळ समजता का? दुसऱ्याच्या तव्यावर आपली पोळी नेहमीसारखी आपण भाजून घेत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि नामधारी त्यांना मुख्यमंत्री बनवले आणि अख्खं शासन आपल्या मनाप्रमाणे संजय राऊतसारखा माणूस त्या हाताशी धरून अख्खं शासन आपण वापरून घेतलं हो. दुसऱ्याच्या तव्यावरची आपली पोळी नेहमीसारखी आपण भाजून घेत आहे. अरे कधीतरी दिलदारपणा करा ना. कार्यक्रम राबवायला आमचा विरोध नाही, परंतु आपण टीका करताना चुकीच्या पद्धतीने, तर ते चांगलं आहे, त्याचं अनुकरण तुम्ही करताय, तर कौतुकही करायला शिका ताई. आपण कौतुक करणं गरजेचं आहे त्या कार्यक्रमाची जर आपण कॉपी करत असाल तर. मला एवढंच ट्विटद्वारे सांगायचं आहे की दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करायला आपण शिका. विरोधासाठी विरोध नका करू. शासन जर चांगलं करतंय तर चांगलं बोला, हे सुद्धा चांगल्या विरोधी पक्षाचं काम आहे याची जाणीव ट्विटद्वारे मी आपल्याला दिलेली आहे.